नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आणि आपण पाहत आहोत बीएमसी जेई इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस। मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोन्ही ब्रांचेसचे विद्यार्थी ह्या नक्कीच बघू शकतात। आणि आपण आता स्टार्ट करतोय लेक्चर 2। तर एक सुरुवातीलाच एक वॉर्निंग आहे की ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्याच्यातलं बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात आणि आपण सुरुवातीचे बेसिक जे आहे ते आपण इग्नोर करतो आणि त्याच्यातूनच क्वेश्चन जनरेट होतात आणि आपल्याला ते क्वेश्चन एक्झाममध्ये सॉल्व्ह नाही होत। तर त्यामुळे अजिबात रिस्क घ्यायची नाही आहे, पूर्णपणे व्हिडिओ बघा। पाहिजे तर स्पीड वाढून बघा, 1.25 किंवा 1.5 टाइम्स वर करून बघा, परंतु शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चला तर स्टार्ट करूया आपण। तर सुरुवातीला आपण पाहूया डीसी सर्किट्स म्हणजे काय। तर डीसी सर्किट्स, अ क्लोज पाथ फॉलोड बाय अ डायरेक्ट करंट इज कॉल्ड अ डीसी सर्किट्स। म्हणजे ज्या सर्किटमध्ये एका क्लोज पाथमध्ये जर डायरेक्ट करंट फ्लो होत असेल तर त्याला आपण म्हणतो डीसी सर्किट्स। ओके, तर डीसी सर्किट्स कॅन बी क्लासिफाईड ॲज द सिरीज सर्किट्स, पॅरलल सर्किट आणि सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन सर्किट। ओके, बाहेरचा आवाज जर येत असेल तर प्लीज इग्नोर करा, मी मॅक्झिमम आवाज रिड्यूस करायचा प्रयत्न करेन, नॉईज आहे तो, पण तरी सुद्धा आपण आता आपण लेक्चरवर फोकस करूया। बाहेरचा जर काही आवाज येत असेल तर त्याला इग्नोर करा। ओके, तर डीसी सर्किट्स काय आहे ते बघूया। डीसी सिरीज सर्किट इन विच द रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड एंड टू एंड सो दॅट देर इज ओनली वन पाथ ऑफ करंट टू फ्लो इज कॉल्ड अ डीसी सर्किट। म्हणजे ह्याच्यामध्ये रेजिस्टर आहेत ते एंड टू एंड कनेक्टेड असतात, म्हणजे सिरीजमध्ये कनेक्टेड असतात आणि त्याच्यामधून फक्त एकच सिंगल करंट फ्लो होऊ शकतो। जर सगळ्या करंट जर सगळ्या रेजिस्टरमधून जर एकच सिंगल करंट फ्लो होत असेल तर त्याला आपण म्हणतो की ते सिरीजमध्ये कनेक्टेड आहे। हे ते खूप इझिएस्ट वे आहे फाइंड आउट करायचं की सिरीजमध्ये की पॅरललमध्ये। जर सेम करंट फ्लो होत असेल सगळ्या रेजिस्टर्समधून, सेम अमाऊंट ऑफ करंट, तर आपण म्हणू शकतो की सगळे रेजिस्टर सिरीजमध्ये कनेक्टेड। ओके, आणि हे जे सगळे रेजिस्टर सिरीज कनेक्टेड आहे त्याला आपण एका कॉमन सिंगल रेजिस्टरने सुद्धा दर्शवू शकतो। त्याच्यामध्ये हा आहे आर एस, म्हणजे सिरीज रेजिस्टर, त्याची व्हॅल्यू आपण अशी काढू शकतो आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री। म्हणजे या तिन्ही रेजिस्टरची आपण ऍडिशन करू शकतो। ओके, इथे आपण पाहू शकतो की रेजिस्टर वरच्या अक्रॉस आहे व्ही वन व्होल्टेज ड्रॉप, रेजिस्टन्स टूच्या अक्रॉस आहे व्ही टू आणि रेजिस्टर थ्रीच्या अक्रॉस आहे व्ही थ्री। ओके, तर आता याचं आपण कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते आपण आता पाहूया, द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिरीज सर्किट। ओके, ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की सेम करंट ऑफ फ्लो थ्रू ऑल द पार्ट ऑफ द सर्किट। म्हणजे आता सांगितलं की प्रत्येक पार्टमधून सेम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो। त्यानंतर डिफरंट रेजिस्टर्स हॅव देअर इंडिव्हिज्युअल व्होल्टेज ड्रॉप। ओके, प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस वेगवेगळा व्होल्टेज ड्रॉप होतो, तो त्याच्या रेजिस्टन्स व्हॅल्यूवर डिपेंड होतो। आपण ओम्स लॉ मध्ये पाहिलं बरोबर, वी इज इक्वल टू आय टाइम्स आर। ह्याच्यामध्ये आपला आय आहे तो कॉन्स्टंट आहे, परंतु जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज झाली तर त्याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप सुद्धा चेंज होणार। ओके, देन व्होल्टेज ड्रॉप्स आर ॲडिटिव्ह। याचा अर्थ काय की आपण जे प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे त्याला आपण ऍड करू शकतो, व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री। ओके, अँड देन अप्लाइड व्होल्टेज इक्वल टू द सम ऑफ द डिफरंट व्होल्टेज ड्रॉप। म्हणजे आपण काय केलं, व्ही व्होल्टेज अप्लाय केलं आहे का, हे बघा इथे आपण व्ही व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे आणि प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस काय व्होल्टेज ड्रॉप, व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री। तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ व्होल्टेज किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जे आपण म्हणतो, तसं त्याला आपण पुढे व्होल्टेज आणि करंटच्या बाबतीत किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय आहे ते आपण पाहूया। तर तोच हे सांगतो की व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू इज इक्वल टू व्ही थ्री आणि वी इज अ सप्लाइड व्होल्टेज। ओके, देन रेजिस्टन्सेस आर ॲडिटिव्ह, हे आपण आधीच पाहिलंय की आर एस म्हणजे सिरीज रेजिस्टन्समध्ये आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री या तिघांची आपण ॲडिशन करू शकतो। आणि पॉवर आर ऑल्सो ॲडिटिव्ह, म्हणजे प्रत्येक जी पॉवर आहे ओव्हरऑल पॉवर कन्झ्युम ऑफ द सर्किट इज इक्वल टू पॉवर आर वनने कन्झ्युम केलेली, देन रेजिस्टर टूने कन्झ्युम केलेली पॉवर प्लस रेजिस्टन्स थ्रीने कन्झ्युम केलेली पॉवर, या तिघांची पण आपण ॲडिशन करू शकतो आणि ती टोटल पॉवर कन्झम्पशनच्या इक्वल असेल। ओके, तर पाहूया पुढे द व्होल्टेज डिव्हिजन रूल। तर व्होल्टेज डिव्हिजन रूल काय सांगतो, दॅट इट बेसिकली टेल्स हाऊ द व्होल्टेज इज डिवायडेड इन द सिरीज कनेक्टेड रेझिस्टन्स। हे फार महत्वाचं आहे की व्होल्टेज डिव्हिजन रूल हा सिरीज कनेक्टेड रेझिस्टन्ससाठी यूज होतो, पॅरलसाठी आपण करंट डिव्हिजन रूल यूज करतो, ते आपण पुढे पाहूया। आणि ह्याच्यामध्ये काय असतं, सिरीज कनेक्टेडमध्ये व्होल्टेज डिवाइड होतं परंतु जो करंट आहे तो अख्ख्या सर्किटमध्ये सेम असतो। ओके, देन इट स्टेट्स दॅट द टोटल व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द सिरीज कनेक्शन ऑफ मल्टिपल रेजिस्टर्स इज डिवायडेड अमंग द रेजिस्टर्स इन प्रपोर्शनल टू देअर रेजिस्टन्स। ओके, हेच आपण पाहिलं की
जो वोल्टेज ड्रॉप होतो प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस तो त्याच्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड असतो. आपण पाहिलं ना ओम्स लॉ काय म्हणतो, वी इज इक्वल टू आय टाइम्स द आर. तो वोल्टेज करंट ह्याच्यामध्ये आपला कॉन्स्टंट आहे, बरोबर, करंट आपला कॉन्स्टंट आहे, त्यामुळे वोल्टेज ड्रॉप जो प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस होणार आहे तो त्याच्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड होणार, बरोबर. तर आता ह्याचं आपण एक्झाम्पल पाहूया, एक जनरलाइज आधी बघूया व्होल्टेज डिव्हिजन रूल कसा वर्क करतो ते. ते काय आपल्या ह्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स, दोनच रेजिस्टन्स घेऊया सुरुवातीला, ओके. हा आहे व्होल्टेज सोर्स, देन हा आहे आर वन, आर टू. रेजिस्टन्स वनच्या अक्रॉस ड्रॉप होतो व्ही वन, आणि रेजिस्टर टूच्या अक्रॉस ड्रॉप होतो व्ही टू. आणि या सगळ्यातून आय वन हा करंट, आय करंट हा फ्लो होतो, ओके. तर आपल्याला व्ही वनची व्हॅल्यू काढायची असेल, म्हणजे रेजिस्टरवरच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप किती होतो, तर त्याच्यासाठी काय करायचं, फॉर्म्युला आहे व्होल्टेज सोर्स मल्टीप्लाय बाय ज्या रेजिस्टरच्या अक्रॉस आपल्याला काढायचं आहे त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू वरती लिहायची न्युमरेटरमध्ये, आणि डिनॉमिनेटरमध्ये जेवढे कनेक्टेड रेजिस्टन्स आहेत तेवढ्या सगळ्याची ॲडिशन करायची. आता इथे दोनच आहेत तर दोनच आपण ॲडिशन करतो, जिथे तीन असतील तर आपण तीनच्या तिन्ही लिहू शकतो, ओके. सिमिलरली व्ही टूसाठी सोर्स व्होल्टेज मल्टीप्लाय बाय रेजिस्टन्स टूची व्हॅल्यू अपॉन सगळ्या कनेक्टेड रेजिस्टन्सचं ॲडिशन, ओके. तर ह्या फॉर्म्युला आपण मल्टिपल रेजिस्टरसाठी सुद्धा यूज करू शकतो, जर कनेक्टेड जर 3, 4, 5 रेजिस्टर्स असतील तर ते सुद्धा आपण करू शकतो. आता आपण एक्झाम्पल घेऊन बघूया व्हॅल्यूने, आणि इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला ओम्स लॉ फार महत्वाचा होणार आहे. सपोज इथे व्हॅल्यू आहे रेजिस्टन्सची 2 ओम, ह्याची व्हॅल्यू 3 ओम, आणि ह्याची व्हॅल्यू आहे 7, ओके. तर त्या सगळ्यांमधून सेम करंट फ्लो होणार, ओके, त्याची व्हॅल्यू आहे आय. तर आता आपण सिरीजमध्ये सुद्धा बघूया कसं होतं, सिरीज रेजिस्टन्स आहे ना, जर तिन्हीची व्हॅल्यू किती होणार, आर एस इज इक्वल टू 2 + 3 + 7, ओके, विच इज इक्वल टू 12 ओम. आणि ह्याच्यातून जर आपल्याला करंट काढायचा असेल तर त्याची व्हॅल्यू किती येते, आय इज इक्वल टू व्ही अपॉन, डायरेक्टली आपण आता व्ही अपॉन आर, ओके. सो व्होल्टेज किती आपला 24 / 12, विच इज इक्वल टू 2 एम्पियर, म्हणजे आपण ह्याच्यातून करंट फाइंड आउट केला. आता आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल लावून प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होतो ते सुद्धा पाहूया. जर आता आपण हा करंट आय विच इज इक्वल टू 2 एम्पियर फ्लो होतो, तर तसाही सुद्धा आपण व्होल्टेज काढू शकतो, व्ही वन विच इज इक्वल टू आय आर वन ना, म्हणजे 2 × 2 विच इज इक्वल टू 4 व्होल्ट. याआधी आपण असं पाहून घेऊया कन्व्हेन्शनल मेथडने, देन आपण व्होल्टेज डिव्हिजन रूलने बघूया करंट फाइंड आउट न करता. 3 × 2 विच इज इक्वल टू 6 व्होल्ट, अँड देन व्ही थ्री आय मल्टीप्लाय बाय आर थ्री विच इज इक्वल टू 7 × 2, म्हणजे किती झाला तो 14 व्होल्ट, ओके. आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला करंट फाइंड आउट केला, राईट, ही आहे कन्व्हेन्शनल मेथड. पण आपण आता डायरेक्टली व्होल्टेज डिव्हिजन रूलने जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण कसं फाइंड आउट करू, इथे बघूया सेम परत डायग्राम काढून घेतला, फक्त आहे 24 व्होल्ट 2, 3, 7, 4. तर व्होल्टेज डिव्हिजन रूलने व्ही वन च्या अक्रॉस येईल, तर व्होल्टेज डिव्हिजन रूल प्रमाणे व्ही एस मल्टीप्लाय बाय ज्याच्या अक्रॉस व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचा तो वरती लिहायचा न्युमरेटरला, अँड देन सगळ्या रेजिस्टन्सची ॲडिशन, ओके. म्हणजे हा झाला 24 × 2 ओम्स, आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 + 3 + 7, म्हणजे किती झाला हा 24 × 2/12, म्हणजे हा किती झाला 4 व्होल्ट, ओके. सिमिलरली व्ही टू इज इक्वल टू, मी आता डायरेक्ट लिहितो 24 × न्युमरेटरमध्ये 3 / 2, विच इज इक्वल टू 6 व्होल्ट, अँड व्ही थ्री 24 × 7 / सगळे रेजिस्टन्सचे ॲडिशन विच इज इक्वल टू 12, हा किती होतो 14 व्होल्ट. हेच आपल्या व्हॅल्यू आले आहेत 4 व्होल्ट, 6 व्होल्ट आणि 14 व्होल्ट. हे बघा इथे मागे सुद्धा तेच आले आहेत 4 व्होल्ट, 6 व्होल्ट आणि 14 व्होल्ट, करेक्ट. पण ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला करंट फाइंड आउट केला, सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढली, तर या दोन स्टेप आपण डायरेक्टली स्किप करू शकतो व्होल्टेज डिव्हिजन रूलमध्ये, ओके. तर आता पाहूया किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ.
तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतो, इन एनी क्लोज सर्किट ऑर मेश द अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ प्लस अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप विच इज इक्वल टू झिरो. जे आपण मागाशीच पाहिलं की सिरीज सर्किटमध्ये जर व्होल्टेज ड्रॉपची ॲडिशन ही सोर्स व्होल्टेजच्या इक्वल असते, म्हणजे व्ही हा सोर्स व्होल्टेज विच इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री. हेच आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेजला सांगतो की जो काही व्होल्टेज आपण सोर्समध्ये दिलेला आहे तो सगळ्याचा सगळा व्होल्टेज लोडमध्ये किंवा रेझिस्टन्समध्ये कन्झ्युम केला जातो. ओके, तर आता पाहूया डीसी पॅरल सर्किट्स. तर पॅरल सर्किट म्हणजे काय, की रेझिस्टन्सचा एक एंड एका कॉमन पॉईंटला कनेक्टेड आहे आणि दुसरा एंड जर दुसऱ्या कॉमन पॉईंटला कनेक्टेड आहेत तर त्याला आपण म्हणू शकतो की ते पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत. तर या पॅरल सर्किट्समध्ये आपले जेवढे रेझिस्टन्सेस पॅरलमध्ये कनेक्टेड असतात तेवढेच आपल्याकडे करंट फ्लोचे पाथ्स असतात. ओके, इथे आपण पाहू शकतो की हा जो आय करंट आहे तो या तिन्ही रेझिस्टन्समध्ये डिवाइड झाला, आय वन, आय टू आणि आय थ्री, आणि हे कॉमन पॉईंट आहेत आपला ए आणि कॉमन पॉईंट आहे आपला बी. ओके, तर सिरीज सर्किटमध्ये आपण पाहिलं की रेझिस्टन्स जे सिरीजमध्ये आहे त्याची ॲडिशन होते, परंतु पॅरललमध्ये तसं नाही आहे. पॅरललमध्ये रेझिस्टन्सची व्हॅल्यू कशी होती ते आपण पाहूया, पण आपण एक सांगू शकतो की ह्या कॉम्प्लेक्स सर्किटला आपण एका सिंगल सर्किटमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि ह्या सिंगल सर्किटमध्ये सिंगल रेझिस्टन्स असलेल्या व्होल्टेज सोर्ससोबत आपण इझिली ओम्स लॉने फाइंड आउट करू शकतो की किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतोय ते. आता इकडे आपल्याला आयची व्हॅल्यू फाइंड आउट करणं थोडं कॉम्प्लिकेटेड होईल पॅरल सर्किट्समध्ये, त्यामुळे आपण हे जे तिन्ही रेझिस्टन्स आहेत त्याचं आपण पॅरल कॉम्बिनेशन करू शकतो इझिली. त्याच्यामध्ये आर वन इज पॅरल विथ आर टू इज पॅरल विथ आर थ्री. तर हे पॅरल कॉम्बिनेशन कसे करायचे ते आपण पाहूया एक एक करत. सुरुवातीला तुम्हाला कोणतेही दोन रेझिस्टन्स सिलेक्ट करायला लागतील आणि त्या दोन रेझिस्टन्सचं पॅरल कॉम्बिनेशन केल्यानंतर आपण थर्ड रेझिस्टन्स सोबत त्याचं पॅरल कॉम्बिनेशन करू शकतो. म्हणजे सुरुवातीला आपण पाहूया, त्याचं नाव देऊया आपण आर ए. तिथे आपण करतोय आर वन पॅरल विथ आर टू. ओके, पॅरललमध्ये कसं होतं, आर वन मल्टीप्लाय बाय आर टू डिवायडेड बाय आर वन प्लस आर टू. ओके, आणि ही जी व्हॅल्यू येईल ज्याची व्हॅल्यू आपण म्हणालो आर ए, तर ती आपण आर थ्री सोबत पॅरललमध्ये केली तर आपल्याला व्हॅल्यू येईल डायरेक्टली आर आर पी ची व्हॅल्यू. आर ए इज पॅरल विथ आर थ्री, त्याच्यावर आपल्याला मिळेल आर ए आर थ्री डिवायडेड बाय आर ए प्लस आर थ्री. टॉपला आपण दोन्ही रेझिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन करतो न्युमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये आपण दोन्ही रेझिस्टन्सचं ॲडिशन करतो. ओके, तर आता आपण पाहूया डीसी पॅरल सर्किटचं एक एक्झाम्पल. आपण एक्झाम्पलसाठी सुद्धा तीनच रेझिस्टन्स घेतोय. जरी मल्टिपल चार किंवा पाच रेझिस्टन्स जरी असतील तरीसुद्धा आपण त्याचं सेम मेथडने काढू शकतो. इनिशियली कोणतेही दोन रेझिस्टन्स सिलेक्ट करायचे, त्याचं पॅरल कॉम्बिनेशन घ्यायचं, ती जी व्हॅल्यू आली ती पुढच्या नेक्स्ट रेझिस्टन्ससोबत परत पॅरल कॉम्बिनेशन घ्यायचं. ओके, तर आपण व्हॅल्यू घेऊया सपोज 3 ohms, 6 ohms आणि 8 ohms. ओके, तुम्ही कुठलेही दोन रेझिस्टन्स सिलेक्ट करू शकता, कुठलेही फर्स्ट सेकंड, फर्स्ट थर्ड किंवा सेकंड आणि थर्ड, आणि त्यानंतर उरलेल्या रेझिस्टन्स सोबत आपण त्याचा फाइंड आउट करू शकतो. हा इथे असेल आपला टोटल आर इक्विव्हेलंट ह्याच्या अक्रॉस, या दोन पॉईंट्सच्या अक्रॉस आपल्याला मिळेल. ओके, सुरुवातीला आपण 3 and 6 रेझिस्टन्स सिलेक्ट करतो पॅरललमध्ये, त्याचं कॉम्बिनेशन कसं होईल, 3 multiply by 6 अपॉन 3 + 6 म्हणजे 18/9 विच इज इक्वल टू 2 ohms. तर आता हा 2 ohm आलाय तो आपण 8 ohm सोबत परत पॅरल घेऊ, 2 parallel with 8, याची व्हॅल्यू येईल 2 multiply by 8 डिवायडेड बाय 2 + 8 इज इक्वल टू 16/10 म्हणजे याची व्हॅल्यू येईल 1.6 ohms. ओके, तर आर इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू आहे 1.6 ohm. असं तुम्ही मल्टिपल रेझिस्टन्ससाठी फाइंड आउट करू शकता. तर आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया काय आहेत. द सेम व्होल्टेज ऍक्ट अक्रॉस ऑल पार्ट्स ऑफ द सर्किट, म्हणजे पॅरललमध्ये तुमचं व्होल्टेज सेम असतं. सिरीजमध्ये काय असतं, सर्किटमध्ये प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस तुमचं करंट सेम असतो, परंतु पॅरललमध्ये प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज असतो. म्हणजे तुम्ही सपोज व्ही रेझिस्टन्सच्या अक्रॉस जर तुम्ही किती पण रेझिस्टन्स लावा, कनेक्ट करा 2, 3, 4, 10, तर प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस तुम्हाला सेमच व्होल्टेज ड्रॉप मिळणार. ह्याच्या अक्रॉस सुद्धा तुम्हाला वीज मिळेल, वीज मिळेल आणि वीज मिळेल, परंतु या प्रत्येक करंटची व्हॅल्यू तुम्हाला वेगळी मिळेल. ओके,
देन डिफरंट रेजिस्टन्स हैव देअर इंडिव्हिज्युअल करंट. ओके, वोल्टेज सेम आहे परंतु रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिफरंट आहे, त्यामुळे आपल्याला करंट डिफरंट मिळणार. द ब्रांच करंट्स आर ॲडिटिव्ह, म्हणजे हेच आपण मगाशी बघितलं की आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री, या सगळ्याची आपण ॲडिशन करून बघतो. देन कंडक्टन्सेस आर ॲडिटिव्ह, सिरीजमध्ये आपले रेजिस्टन्स ॲडिटिव्ह होते परंतु पॅरल सर्किट्समध्ये कंडक्टन्स ॲडिटिव्ह असतात. कंडक्टन्स म्हणजे काय? कंडक्टन्स आपण जी ने दर्शवतो, तर रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल घेतला, वन अपॉन रेजिस्टन्स इज इक्वल टू कंडक्टन्स. तर ह्याच्यामध्ये पॅरल सर्किटमध्ये जी वन प्लस जी टू प्लस जी थ्री इज इक्वल टू टोटल जीचे ॲडिशन होते, आणि ह्याला जर आपण इन्वर्स केलं तर तो मिळतो आपल्याला वन अपॉन रेजिस्टन्स. ओके, पॉवर ॲडिटिव्ह असते दोन्ही सर्किट्समध्ये, सिरीज सुद्धा आणि पॅरल सुद्धा. आता हे जे पॉईंट नंबर सिक्स आणि पॉईंट नंबर सेवन आहेत ते फार महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यासुद्धा डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये. ॲज द नंबर ऑफ पॅरल ब्रांचेस इज इन्क्रीज द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज डिक्रीज, म्हणजे जेवढे तुम्ही मल्टिपल रेजिस्टन्स वाढवत जाल तेवढे तुमचे व्हॅल्यू ओव्हरऑल जी काय सर्किटची जी रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती तुमची डिक्रीज होत जाते. आता आपण इथेच पाहूया मागच्या एक्झाम्पलमध्ये. सपोज आपण इनिशियली एक रेजिस्टन्स घेतला ज्याची व्हॅल्यू आहे 3 ohms. ओके, टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती होते याची? 3 ohms. ओके, देन आता या सर्किट या एका रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण अजून एक रेजिस्टन्स लावला, किती व्हॅल्यूज असू दे? 3. त्याच्या आपण लावलेला पॅरलमध्ये 6, याची आपली व्हॅल्यू किती आली? 2 ohms. ही 3 पेक्षा कमी झाली, करेक्ट. देन या दोन्ही सर्किटच्या अक्रॉस आपण परत एकदा एक रेजिस्टन्स लावला, त्याची व्हॅल्यू किती आली? टोटल 3 + 6 + 8, हे तिन्ही आपण एकसाथ पॅरललमध्ये लावले, करेक्ट. 3, 6 आणि 8 हे तिन्ही आपण पॅरललमध्ये कनेक्ट केले आणि फायनल आपल्याला आन्सर मिळालं 1.6 ohms. म्हणजे प्रत्येक वेळेला जर मी नवीन रेजिस्टन्स ॲड केला तर माझी ओव्हरऑल इक्विवेलंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपली कमी कमी होत जाते, हेच त्याने सांगितलं आहे. जेवढे पॅरल पाच वाढत जातील तेवढ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुमची कमी कमी होत जाईल. अँड द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज ऑलवेज लेस दॅन द स्मॉलेस्ट ऑफ द रेजिस्टन्स. आता हाच एक बऱ्याच क्वेश्चन हा एक क्वेश्चन तो बऱ्याच एक्झाममध्ये आता रिसेंटली विचारला गेला आहे की टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज ऑलवेज लेसर दॅन ऑर ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट सर्किट ऑफ द रेजिस्टन्स. आता याचा अर्थ काय? आपण 3 ohm, 6 ohms आणि 8 ohm हे कनेक्ट केले, ओके, परंतु जो आपला इक्विवेलंट रेजिस्टन्स आला तो किती आला? 1.6, विच इज स्मॉलेस्ट दॅन द 3 ohm रेजिस्टन्स, म्हणजे सगळ्यात जो कमी व्हॅल्यूचे रेजिस्टन्स आहे इथे आहे 3 ohm, त्याच्यापेक्षा सुद्धा इक्विवेलंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपली कमी आली. इथे पण सुद्धा इथे सेकंड सर्किट इथे सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की 2 ohm आपली व्हॅल्यू आली इक्विवेलंट रेजिस्टन्सची, 3 पेक्षा कमी आहे, आणि इथे सुद्धा आली 1.6, जी सगळ्यात लोएस्ट रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी आहे. जर उद्या सपोज मी इथे जाऊन सगळ्यात अजून एक रेजिस्टन्स सपोज 1 ohmचा रेजिस्टन्स लावला, ठीक आहे, आता 1 ohm हा 3 पेक्षा पण कमी आणि 1.6 पेक्षा पण कमी आहे, तर आता ह्याची व्हॅल्यू किती येईल आपली? 1.6 इज पॅरलल विथ 1, म्हणजे किती येईल ती? 1.6 / 2.6. इथे आपण पाहू शकतो की डिनोमिनेटर आपला न्युमिनेटरपेक्षा जास्त आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू नक्कीच लेस दॅन 1 येणार. म्हणजे इक्विवेलंट रेजिस्टन्स पॅरललचा नेहमी तुमच्या स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्सपेक्षा कमी येतो, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारतो आणि तुम्ही ऑप्शन एलिमिनेशनसाठी सुद्धा जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला सपोज 10-15 रेजिस्टन्स पॅरललमध्ये दिले असतील आणि तुम्हाला एक गेस करायचं असेल आन्सर कुठलं आहे, तर ते तुम्ही सगळ्यात जो लोएस्ट रेजिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा त्याची व्हॅल्यू कमी असणार. जर बाकीचे जर हायर व्हॅल्यूमध्ये दिलेले असतील तर तुम्ही त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. म्हणजे सपोज जर तुम्हाला असे 10-12 रेजिस्टन्सेस दिलेले आहेत पॅरललमध्ये कनेक्टेड, ओके, सो त्याची व्हॅल्यू 2, 3, 4, 5, 10, ओके. तर आता तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिले आहे 3.5 ohms, ऑप्शन बी दिलं आहे 4 ohms, ऑप्शन सी दिलं आहे 2.7 ohm आणि ऑप्शन डी दिलं आहे 1.2 ohms, ओके. हे एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे, मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी देतो आहे. त्याच्यामध्ये आपला सगळ्यात लोएस्ट रेजिस्टन्स कोणता आहे? तर 2 ohms, ओके. आणि आपण काय सांगितलं आहे की जर पॅरललमध्ये आपण रेजिस्टन्सचा इक्विवेलंट व्हॅल्यू काढली तर ती नेहमी स्मॉलेस्ट रेजिस्टन्सपेक्षा सुद्धा कमी असते. तर इथे आपण पाहू शकतो की 2 पेक्षा जी व्हॅल्यू कमी असेल ते आपलं फायनली आन्सर असेल. म्हणजे 3.5 नाही येणार, 2.7 नाही येणार, 4 पण नाही येणार, तर आन्सर काय येईल? 1.2, ओके. तर असं तुम्ही डायरेक्टली ऑप्शन एलिमिनेशन सुद्धा करू शकता, तिथे तुमचा टाइम खूप वाचू शकतो. तर आता पाहूया करंट डिव्हिजन रूल काय म्हणतोय ते.
करंट डिविजन रूल इट स्टेट्स दैट द टोटल करंट डिवाइडेड इनटू एदर ऑफ द पैरेलल कॉम्बिनेशन ऑफ टू रेजिस्टेंसेस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द वैल्यू ऑफ द रेजिस्टेंस. व्होल्टेज डिव्हिजन रूलमध्ये काय होतं, त्याच्या डायरेक्टली प्रपोर्शन होता रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवर. व्होल्टेज किती डिवाइड होणार प्रत्येक रेजिस्टन्समध्ये हे त्याच्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड होतं, म्हणजे हायर द रेजिस्टन्स हायर द व्होल्टेज ड्रॉप. परंतु करंट डिव्हिजन रूलमध्ये इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल, म्हणजे लोअर द रेजिस्टन्स हायर द करंट. जेवढी रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी असेल तेवढा तो हायर अमाऊंट ऑफ करंट स्वतःमधून पास करायला अलाव करेल. ओके, तर या सर्किटमध्ये आपण इथे पाहू शकतो करंट डिव्हिजन रूल. हा जो करंट आहे आय, तो तुमचा आय वन प्लस आय टू मध्ये डिवाइड झालेला आहे. ओके, पण करंट डिव्हिजन रूलमध्ये एक लिमिटेशन आहे जी इम्पॉर्टंट आहे, की दिस रूल शुड नॉट बी अप्लाइड वेन द नंबर ऑफ रेजिस्टन्सेस इन पॅरलल इज मोर दॅन टू. जर दोनपेक्षा जास्त रेजिस्टन्स कनेक्टेड असतील तर तिथे आपण करंट डिव्हिजन रूल नाही लावू शकत. नंबर ऑफ रेजिस्टन्स असतील तर आपण वेगळ्या मेथडने फाइंड आउट करू शकतो, म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करून त्यानंतर आपण प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस एक वेगवेगळा करंट फाइंड आउट करू शकतो, परंतु आपण डायरेक्टली करंट डिव्हिजन रूल तिथे नाही लावू शकत. ओके, तर किर्चॉफ्स करंट लॉ काय म्हणतो, की टोटल करंट लिव्हिंग अ जंक्शन इज इक्वल टू टोटल करंट एंटरिंग दॅट जंक्शन. म्हणजे आता सपोज आपण अज्युम केला ए जंक्शन, तर ए जंक्शनसाठी इनकमिंग करंट कोणता आहे, आय. ओके, इनकमिंग करंट आहे आय, आणि आउट गोईंग कोणतं आहे, तर आय वन, आय वन आहे, आय टू आहे आणि आय थ्री आहे. तर ॲट ए जंक्शनमध्ये इनकमिंग करंट इज इक्वल टू आय टू आउट गोईंग करंट, म्हणजे आय वन इनकमिंग इज इक्वल टू आउट गोईंग टोटल करंट आहे ना. टोटल करंट म्हणजे समेशन ऑफ द आउट गोईंग करंट. टोटल करंटसाठी आपण समेशन सुद्धा वापरू शकतो, आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री. ओके, सिमिलरली जंक्शन बी साठी आय वन आय टू आय थ्री हे इनकमिंग करंट आहे आणि त्याच्यातून आय हा एक आउट गोईंग करंट आहे. तर हा तुमचा किर्चॉफ्स करंटला सांगतो. तर एक इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक क्वेश्चन हल्ली विचारला जातो की किर्चॉफ्स फर्स्ट लॉ कोणता आहे, तर ह्यालाच आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ सुद्धा म्हणतात. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आहे तुमचा किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, किर्चॉफ्स करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ मध्ये बऱ्याचदा आपल्या कन्फ्युजन होतं, पण किर्चॉफ्स करंट लॉ हा फर्स्ट लॉ कन्सिडर करतो. तर आता आपण पाहूया स्टार डेल्टा कन्वर्जन. ह्याच्यामध्ये आपण खूप बेसिक स्टार डेल्टा कन्वर्जनच बघूया, कारण डायरेक्टली त्याच्यावरच बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात आणि ते खूप इझी आहे. ओके, तर स्टार कनेक्शनमध्ये रेजिस्टन्सचा एक एंड असतो तो कॉमन कनेक्टेड असतो आणि बाकीचे असतात ते तर सप्लायला किंवा असे ओपन ठेवलेले असतात किंवा बाकी ठिकाणी कनेक्टेड असतात. ठीक आहे, तर हे आहे आपलं स्टार कनेक्शन. जर ह्याला आपल्याला डेल्टामध्ये कन्वर्ट करायचं असेल, ओके, तर आपण ह्याच्यामध्ये फक्त इक्वल रेजिस्टन्सची केस कन्सिडर डिस्कस करूया. इथे आपण फक्त इक्वल रेजिस्टन्ससाठीच आपण बघतोय, म्हणजे मेकॅनिकलच्या स्टुडंटसाठी, कारण डिफरंट रेजिस्टन्स बघितलं तर खूप कॉम्प्लेक्स होत जाईल. जर आर 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 म्हणजे तिन्ही रेजिस्टन्स जर इक्वल व्हॅल्यूचे असतील तर त्याला आपण डेल्टामध्ये कन्वर्ट करताना त्याची व्हॅल्यू होईल थ्री टाइम्स ऑफ द आर. ओके, इथे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की इथे बघा तिन्ही रेजिस्टन्स एकमेकांपासून असे लांब गेलेले आहेत, परंतु डेल्टामध्ये कसे सगळे एकत्र क्लोज आहेत. तर जेव्हा सगळे एकत्र क्लोज येतात एकत्र येतात तेव्हा त्यांची व्हॅल्यू वाढते, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. डेल्टाच्या केसमध्ये सेम आहे, तुम्ही असंच लक्षात ठेवू शकता की सपोज त्याची व्हॅल्यू दिली असेल आर आर आर, तर तिन्ही एकत्र असताना त्याची व्हॅल्यू खूप हायर असते. ओके, आणि जेव्हा ते डिवाइड होतील तेव्हा त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. म्हणजे इथे व्हॅल्यू तुम्ही कराल आर बाय थ्री आणि आर बाय थ्री. तीन का घेतले, कारण आपले तीन रेजिस्टन्सेस आहेत म्हणून तीन, आणि स्टार अँड डेल्टा नेहमी तीन तीन रेजिस्टन्सच्या केसमध्येच कन्सिडर होतो. ओके, सपोज एखादी तुम्हाला व्हॅल्यू देतो, जर स्टारमध्ये दिले आहे आपल्याला की 2 ohm आणि 2 ohmचा रेजिस्टन्स आहे, तर ह्याला आपण डेल्टामध्ये कन्वर्ट केल्यावर आपल्याला काय मिळेल, करेक्ट, डेल्टामध्ये कन्वर्ट केल्यावर आपल्याला मिळेल 6 ohms आणि
सिक्स ओम्स। तर आता आपण पाहूया सीरीज कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर। ओके, जसं आपण रेजिस्टरचं बघितलं सीरीज कॉम्बिनेशन आणि पॅरल कॉम्बिनेशन, तसंच आता आपण इंडक्टर आणि कॅपॅसिटरचं पाहूया। हे दोन इंडक्टर सीरीजमध्ये कनेक्टेड असतील, इक्विवेलेंट इंडक्टन्स एल वन आणि एल टू। ओके, तर ह्याचं एल वन प्लस एल टू हे होईल आपलं इक्विवेलेंट रेझिस्टन्स, सेम इक्विवेलेंट इंडक्टन्स, सेम तुमचं रेजिस्टन्स जसं असतं त्याप्रमाणे तुमचं इंडक्टन्ससुद्धा ॲडिशन होते सिरीजमध्ये। परंतु कॅपॅसिटरच्या केसमध्ये थोडं वेगळं आहे। कॅपॅसिटरच्या केसमध्ये आपण सिरीजमध्ये कॅपॅसिटन्सची ॲडिशन करत नाही, तर त्याचं पॅरलसारखे ट्रीट करतो। म्हणजे पाहूया कसं ते, तर सी इक्विवेलेंट इज इक्वल टू सी वन प्लस सी टू असं नसतं, हे चुकीचं आहे। सी इक्विवेलेंट असतं तुमचं सी वन सी टू डिवाइडेड बाय सी वन प्लस सी टू। हे कसं असतं, सेम ॲज सीरीज रेझिस्टन्स। ओके, म्हणजे जसं रेझिस्टन्स सिरीजमध्ये कसं ॲड होतात तसेच आपण इंडक्टन्ससुद्धा ॲड करतो, परंतु कॅपॅसिटन्स कसं होतं, सेम ॲज पॅरल रेझिस्टन्स। जे दिसताना आपल्याला सिरीजमध्ये दिसतात, परंतु त्याचं जेव्हा इक्विवेलंट कॅपॅसिटन्स काढतो आपण, तो पॅरल जसा रेझिस्टन्स काढतो त्याप्रमाणे आपण फाइंड आउट करतो। ओके, इन शॉर्ट जर कॅपॅसिटन्स आपले असे असतील 2 मायक्रोफॅरेड आणि हे आहे 3 मायक्रोफॅरेड। ओके, तर ओव्हरऑल सीची जी व्हॅल्यू आहे ती आपली 5 मायक्रोफॅरेड नाही येणार, ती येईल सी इज इक्वल टू 2 × 3 / 2 + 3, मग टोटल किती होईल आपली 6/5 मायक्रोफॅरेड। ओके, असं आन्सर येईल सिरीजमध्ये कॅपॅसिटर कनेक्टेड असतील। तर पुढे आता पाहूया आपण पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर। इंडक्टर सेम रेझिस्टन्स सारखाच बिहेव करतो पॅरललमध्ये किंवा सिरीजमध्ये, सेम एल वन एल टू। ओके, एल इक्विवेलंटची आपली व्हॅल्यू किती असेल, एल वन एल टू डिवायडेड बाय एल वन प्लस एल टू, सेम ॲज पॅरलल रेझिस्टन्स। ओके, आणि कॅपॅसिटर कसा होतो, तर एक्झॅक्ट अपोजिट। मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तुमचे इंडक्टर अँड कॅपॅसिटर अपोजिट बिहेव करतात। आपण व्होल्टेज अँड करंटच्या केसमध्ये बघितलं होतं की एका ठिकाणी डिफरन्सिएशन येतं तर दुसऱ्या ठिकाणी करंट येतं। ओके, जसं इंडक्टरमध्ये जर डिफरन्सिएशन असेल तर कॅपॅसिटरमध्ये तिथे इंटिग्रेशन असणार। इथे आता सी वन सी टू आहे, दोन्ही जर पॅरललमध्ये कनेक्टेड असतील तर आपल्याला सी इक्विवेलंटची व्हॅल्यू मिळेल सी वन प्लस सी टू विच इज सेम ॲज सीरीज रेझिस्टन्स। ओके, ठीक आहे, आपण पुढे बघूया आता। ओके, तर आता आहे क्विझ टाईम। तर आता बघूया तुम्ही किती लक्षपूर्वक लेक्चर बघितली आहे। पेन पेपर घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे आन्सर नोट डाऊन करा, बघा किती आन्सर करेक्ट येत आहेत ते, आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुमची किती आन्सर्स बरोबर आहेत ते। ओके, चला स्टार्ट करूया। रुको जरा, सबर करो। तर या व्हिडिओच्या पार्ट बी मध्ये आपण क्विझ कम्प्लीट केली आहे, ज्याच्यामध्ये आपण टोटल 15 क्वेश्चन कम्प्लीट केले आहेत, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनवर देईन किंवा या व्हिडिओच्या एंडला सुद्धा तुम्हाला ती मिळेल। तर ती व्हिडिओ नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये आपण मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन विचारले आहेत, जे एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारले जातात, खूप इम्पॉर्टंट आहेत ते क्वेश्चन। तर तुम्ही ती नक्की व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये तुमचे किती मार्क्स करेक्ट आले हे आम्हाला त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा। ओके, तर चला भेटूया व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये। Oh, 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 oh,